नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कामाख्या देवीच्या मंदिराच्या कामाचं भूमिपूजन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कर्जत तालुक्यात पोसरी येथे राहणारे सरांजली यांनी आपली 1.5 एकर जमीन कामाख्या देवीच्या मंदिरासाठी दान केली होती. मंदिर उभारण्याचं काम सुरू झालं आहे. कर्जतचे प्रांत अजित नेराळे, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था आसाम मंडळ करणार आहे. हेराफेरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्यात आला आहे. ही प्रभाग रचना ऐरोली पश्चिम भागात ज्या पक्षाचे प्राबल्य आहे त्याला निवडणुकीत फायदा मिळवून देण्यासाठी प्रभागांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रभाग रचना बदलण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत न्यायालयात दाद मागणार असून हेराफेरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही दिला. माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, जयवंत सुतार यांच्यासह मान्यवर पत्रकार परिषदेस उपस्थित होते. देवीचा पाडा येथून जाणाऱ्या 26 वर्षीय अमीर मालोकांदो या तरुणाला भरधाव ट्रकने धडक दिली. या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमीर हा वावंजे पनवेल रोडवरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला. त्याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी कोले येथे जात असताना पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मालमत्तेच्या तपासासाठी CBI चौकशीची मागणी करणार असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याच्या महत्त्वपूर्ण विषयाला शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. महापौर डॉ कविता किशोर चौधमल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महासभा झाली. ऑनलाईन झालेल्या या महासभेत अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. उपमहापौर सीताताई पाटील, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अधिकारी या सभेला उपस्थित होते. यावेळी उपमहापौरपदी सीताताई पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वार्षिक डायरीचे प्रकाशन करण्यात आले. कर्जत नगर परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने शुक्रवारी महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्तगट आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अभिनेत्री जुई गडकरी यांची कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2022 स्वच्छता दूत म्हणून निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. हे शिबिर कर्जत नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाले असून याचा लाभ अनेक महिलांनी घेतला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सप्तसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत आणि पनवेल तहसील कार्यालयामार्फत कुपोषित आणि कमी वजनाच्या 47 बालकांना अन्नदा या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पोषण पोटलीचं वाटप सुकापूर येथे करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आहार, आरोग्य आणि स्वच्छता या विषयांबाबत मार्गदर्शन केलं. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ ही शपथ घेतली.
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते परेल येथील टाटा मेमोरियल सेंटरला भेट देऊन पाहणी आणि आढावा घेतील. तसेच चेंबूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्या खांदा कॉलनीत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरला भेट देऊन विभागाचा आढावा घेणार आहेत. रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ गटाचा पुरुषांचा क्रिकेट संघ निवडण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे 23 आणि 24 फेब्रुवारीला निवड चाचणी आयोजित केली आहे. ही चाचणी पेण येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली आहे. या चाचणीतून निवडला जाणारा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी होईल. निवड चाचणीसाठी खेळाडूंना सकाळी 8:30 वाजेपर्यंत मैदानावर उपस्थित राहावे अशी सूचना आयोजकांनी केली आहे. कर्जत शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कोपरा गार्डन संकल्पना राबवली आहे. या माध्यमातून नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून उभारलेल्या कोपरा गार्डन तसेच रस्ते गटार बांधकामांचे आणि विविध ठिकाणी उभारलेल्या पुतळ्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते झाले. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल नगरसेविका भारती पालकर यांच्यासह पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. नवीन पनवेल कोकण मराठी साहित्य परिषदेची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. गणेश कोळी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. के या बाठिया विद्यालयात प्राध्यापक चंद्रकांत मडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्षपदी रामदास काळधने, सचिवपदी योगिनी वेदू, सहसचिवपदी प्राध्यापक अजिनाथ गाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ठाणे आणि दिवा स्थानकांना जोडणारे 2 अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत. रेल्वे उड्डाण पूल, 3 मोठे पूल, 21 छोट्या पुलांचा यात समावेश आहे. या मार्गांमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे या कार्यक्रमात आभार मानले. पनवेल तालुक्यातील शिरढोण आणि चिंचवण ग्रामपंचायत हद्दीतील 501 कुटुंबांना विविध वस्तूंचं वाटप शुक्रवारी करण्यात आले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 139व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जननवविकास योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये 144 महिलांना शिलाई मशीन, 78 महिलांना गॅस गीझर, 5 युवक आणि युवतींना संगणक प्रशिक्षण, 5 युवकांना मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण तसेच 279 महिलांना कुकरचं वाटप आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. नवीन पनवेल येथील जनार्दन प्रकाश शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKD विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या वतीने शुक्रवारी शिवजयंती आणि विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिवजयंतीनिमित्त ऋतुजा म्हात्रे हिने शिवचरित्राचा आढावा घेत अभ्यासपूर्ण भाषण केलं. तसेच संस्कृत रुहेकर या विद्यार्थ्याने बहारदार पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विज्ञान प्रदर्शनात 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी अनेक कल्पक वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. यावेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. आगामी मान्सूनमधील आपत्ती काळात प्रशिक्षित मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. पोलादपूर शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये तसेच मराठी प्राथमिक शाळेत 17 आणि 18 फेब्रुवारीला हे शिबिर झाले. उरण नागरी संरक्षण दल यांच्यामार्फत पूर तसेच दरडी कोसळण्याच्या घटनांतून
ग्रामस्थांची सुटका करणे, जखमी व्यक्तीला प्रथमोपचार, संकट काळात दोरखंडांच्या गाठींचा वापर करणे, स्ट्रेचरचा वापर, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रशिक्षण देण्यात आले. पोलादपूरचे नायब तहसीलदार समीर देसाई, मंडळ अधिकारी श्री मुंडेकर, तलाठी तसेच पोलीस पाटील या शिबिराला उपस्थित होते.